शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल. आधी द्राक्षाच्या बाबतीत हेच बघितलं, नंतर कांद्याच्या बाबतीत हेच बघितलं, दुधाच्या भावाच्या बाबतीत अजून चर्चा चालू होती, पण तोपर्यंत एक नवीन अणुबॉम्ब शेतकऱ्यांसाठी येऊन धडकला की आता मका हा सुद्धा केंद्र सरकारने आयातीसाठी परवानगी दिली, त्याच्यावर जो काही आयात शुल्क होता त्याच्यात माफी दिली, आणि त्याच्यामुळे मक्याचे भावसुद्धा आता गडगडणार, मक्याचे भाव कमी होणार. तर असं का होतं की भारत हा एक शेतीप्रधान देश आहे आणि तिथेच त्याच शेतीमध्ये वारंवार जो शेतकरी आहे तो अडचणीत येतो? असे धोरणात्मक सरकार खूप वेळा उल्लेख करतं की बाबा हे धोरणात्मक निर्णय आहे किंवा आम्ही समजून निर्णय घेतले, पण मग आता जसं आपण हे मक्याचं उदाहरण बघूया की मक्याची लागवड होऊन गेलेली होती शेतकऱ्यांची आणि त्याच्यानंतर हा निर्णय आला की बाबा तुम्ही आयात करणार आहात, सरकारने आयातीला परवानगी दिली. मग ज्या लोकांनी सुरुवातीची परिस्थिती समजून मक्याची लागवड केली होती त्यांच्यासोबत ही फसवणूक नाही का? कारण त्या क्षेत्रामधले जे काही तज्ज्ञ होते, जे काही अभ्यासक होते, त्यांनी वेळोवेळी मक्याबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं होतं की मका पिकामध्ये चांगली भाव आता भेटू शकतो शेतकऱ्यांना आणि शेतकरी त्या माध्यमातून चांगले पैसे मिळवू शकतात. मग असं काय झालं की अचानक सरकारला हा निर्णय घ्यावा लागला? याचं उत्तर मी देणार आहे, पण तुमच्याकडे जर याचं उत्तर असेल तर कमेंटमध्ये नक्की द्या, मलाही समजू द्या की तुम्ही लोक काय विचार करतात. बरं, असं काही नाही की ही व्हिडिओ मी बनवतो आहे तर मी एका पक्षाचा किंवा दुसऱ्या पक्षाचा काही नाही, जिथे चुकलं त्या विषयात बोलण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तर इथे बघा, जे अभ्यासक आहेत मका पिकाविषयी किंवा जे पण सरकारने पण जो सर्वे केला त्याच्यात काय दिसून आलं की मक्याचा उत्पादनात घट आहे आणि मागणीत वाढ आहे, मग भाव कमी का होईल? कारण या आयातीमुळे. मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो की जो एक नॅशनल किंवा इंटरनॅशनल स्टँडर्डचा न्यूजपेपर आहे बिझनेस लाईन नावाचं, तर यांनीसुद्धा तेच सांगितलं होतं की मका हा एक आता गेम चेंजर पीक होणार आहे. तर असं का होणार होतं? कारण सर्वात महत्त्वाचं की मक्यापासून आता इथेनॉल बनणार होतं. सुरुवातीला ऊसाच्या मळीपासून वगैरे इथेनॉल बनवायचे लोक, पण आताच्या धोरणानुसार पूर्णपणे त्याच्यावर जवळपास बंदी आली आहे. तर एकमेव पर्याय होता की इथेनॉल बनवण्यासाठी मक्याचा उपयोग, आणि जर या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन पैसे चांगले भेटत होते तर अडचण काय होती? सर्व अभ्यासकांचं मत काय होतं की जो परदेशातला मका आहे की जो आजच्या तारखेला आपल्या भारतातल्या मक्यापेक्षा निम्म्या किमतीत आहे, हा मागच्या 3-4 महिन्यापासूनचा एक क्रम आहे की बाबा तो अर्ध्या किमतीत विकला जातोय. पण अभ्यासकांना काय वाटत होतं की तो मका सरकार आयातीला परवानगी देणार नाही, कारण तो मका आहे जेनेटिक मॉडिफाय आणि आपल्या भारतात जो मका पिकतो तो आहे जेनेटिक, म्हणजे तिच्यात मॉडिफाय नाही आहे. तर ह्या एका विषयाला धरून सर्व तज्ज्ञांचं असं मत होतं की बाबा सरकार ह्या गोष्टीला परवानगी देणार नाही, पण सरकारने सर्वांच्या अपेक्षा भंग करत ह्या गोष्टीला आता परवानगी दिली आहे. मग मला एक गोष्ट नाही समजत की असं का होतं की बाबा तुम्ही धोरणात्मक निर्णय नाही घेऊ शकत का? तुम्ही 4-3 महिने आधी नाही सांगू शकत होते का की आम्ही असा निर्णय घेणार आहे? ज्या शेतकऱ्यांना तरी पण लावायचा असता त्यांनी लावला असता, ज्यांना लावायचा नाही त्यांनी लावला नसता. पण आता लागवड झाल्यानंतर पर्याय काय शेतकऱ्यांसमोर? म्हणजे फक्त शेतकरी संघटित नाही आहे किंवा त्यांचं म्हणणं एका पद्धतीने सरकारपर्यंत पोहोचत नाही म्हणून असे निर्णय होतात का? मागे ते ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये गाड्यांचे इंजिन बदलवण्याचा जो विषय होता तर त्यांना एक मोठी टाईमलाईन दिली गेली की बाबा 3 वर्ष किंवा 4 वर्षाने आम्ही ह्या गाड्यांच्या नूतनीकरणास किंवा ह्या इंजिनला परवानगी देणार नाही की बाबा तुम्ही 3 वर्षात 4 वर्षात चेंजेस करा काय. मग इथे का नाही परवानगी दिली जात तशी? आधी का नाही डिक्लेअर केलं जात की बाबा आम्ही असा निर्णय घेणार आहे, तुम्ही मग त्या पद्धतीने चेंजेस करा? तर हे फार चुकीचं आहे. ॲक्च्युली आमची जी रिसर्च टीम आहे ना, त्यांनी हे भरमोठं एक रिसर्च करून बनवलेलं होतं, पण म्हणजे काही उपयोग नाही ना. जे मेन आहेत की बाबा तुम्ही जर म्हणतात, बऱ्याच वेळा सरकारचं म्हणणं वेगवेगळ्या एजन्स्यांचं म्हणणं पण आपण बघत असतो की त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून
तिथे सर्वे करतात किंवा वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, बऱ्याच वेळा त्या संस्था तटस्थ आहेत, ना सरकारच्या आहे ना कोणाच्या आहेत, त्यांच्या सर्वेवरनं सरकार निर्णय घेतं. पण अशा वेळेस सरकार हे बघतं आहे का की त्या संस्थांचा जो सर्वे येतो आहे तो व्यवस्थित पद्धतीने येतो आहे का, त्यांनी जी सॅम्पल साईज घेतली होती ती व्यवस्थित आहे का, किंवा त्यांनी सर्व मानदंड जे नियम होते ते पाळले आहे का. बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की एखाद्या संस्थेने एखाद्या शेतीच्या बाबतीत एखादा निर्णय दिलेला असतो किंवा एखादं म्हणणं मांडलेलं असतं आणि 3-4-5 वर्षानंतर त्या म्हणण्यावर विचार होतो आणि त्या पद्धतीने ते इथे निर्णय होतात. अहो 5 वर्षामध्ये परिस्थिती बदलत नाही का? मग ह्या गोष्टीमुळे जर शेतकऱ्यांना त्रास होतो आहे तर माफक अपेक्षा आहे आमची की बाबांनो, तुम्ही निर्णय घेताना एकंदरीत सर्व परिस्थितीचा अंदाज घ्या, शेतकऱ्यांना टाईम द्या, आधी निर्णय जाहीर करा. किंवा असा काही रूल का नाही आणत की एकदा लागवड झाली की नंतर आम्ही त्याच्यात चेंजेस नाही करू शकत. द्राक्षाच्या बाबतीत तेच झालं, कांद्याच्या बाबतीत तेच झालं, आता मक्याच्या बाबतीत. हे बघा, इथे काही महत्त्वाचे जे न्यूजपेपर किंवा महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत त्यांचं पण तेच म्हणणं आहे की केंद्राच्या हस्तक्षेपामुळे मका उत्पादन अडचणीत. जवळपास 5 लाख टन मका आयातीचा निर्णय घेतला आहे. आता हा सर्व निर्णय का झाला मी तुम्हाला कमेंटमध्ये विचारलं होतं, तर त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे ही इंडस्ट्री की लोकांनी, उद्योजकांनी, आता मी पण एक उद्योजक आहे, भरपूर पैसे खर्च करून प्लँट लावले आणि आता जर त्यांना चढ्याधड्याने मका घ्यावा लागला तर त्यांचं आर्थिक नुकसान होईल, म्हणून त्यांच्यासाठी स्वस्तातला मका उपलब्ध करून द्यायचा. पण मग त्याच वेळेस हे उद्योजक आहे, ठीक आहे, मग शेती पण तर एक उद्योजक आहे, शेती पण एक बिझनेस आहे, मग त्यांचा काने विचार होते? तुम्ही सांगायला पाहिजे होतं की बाबा ठीक आहे, ह्यावर्षी तर आता लागवड होऊन गेली आहे, आम्ही परवानगी नाही देऊ शकत, पण पुढच्या वर्षी देऊ आणि तो निर्णय आता जाहीर करू. शेतकरी नाही लावणार, त्यांना नाही आवडत येतो मका, पण लावल्यानंतर का निर्णय घेतला जातो असा? तर मला हे म्हणणं मांडायचं होतं. ह्या माध्यमातनं जर ही व्हिडिओ कोणी अशा व्यक्तीपर्यंत पोचवायचा प्रयत्न करा की तो ह्या सर्व निर्णय प्रक्रियेस महत्त्वाचा असतो, की बाबा आम्हाला आधी तुमचे धोरणं जाहीर करा, आम्हाला प्रत्येक तुमच्या धोरणानुसार जर आमचं नुकसान होतं शेतकऱ्यांचं तर आम्हाला ठराविक टाईम द्या आणि त्याच्यानंतरच तो नियम तिथे लागू करा. जर तुम्हाला हे माझं म्हणणं आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि जसं मी तुम्हाला विचारलं होतं तर फक्त ह्या एका गोष्टीमुळे की बाबा ह्या लोकांना सोपं व्हावं काम करणं, यांना बक्कर नफा कमवता यावा म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे. जर समजा आपली एकजूट अजूनही दिसली तर मे बी हा निर्णय मागे घेतला जाऊ शकतो. तर चला प्रयत्न करूया एक. धन्यवाद.